राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याची भावना व्यक्त करत मराठा समाजातील फुलंब्रीतील 5 सुशिक्षित बेरोजगार तरुण हे 1 जून रोजी आत्मदहन करतील असा इशारा मंगेश साबळे यांनी मेलद्वारे निवेदन पाठवून प्रशासनाला दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व मराठा समाज एकवटला आहे. देशाच्या इतिहासामध्ये 57 मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि एकही मोर्चामध्ये गालबोट लागेल अशी घटना घडली नाही. अगदी संयमाने आणि शांततेने मोर्चे काढण्यात आले. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये लढा दिला. मात्र त्यासाठी अपयशाचा सामना करावा लागला. त्यास सरकारी वकील गुणीरत्न सदावर्ते यांनी एका युट्यूब चॅनलवर संवाद साधताना मराठा समाजाला माजलेला समाज म्हणून संबोधले. यामुळे तमाम मराठा तरुणांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करत निषेध देखील केलाय. फुलंब्री तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश साबळे यांनी मराठा आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला असून यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांच्याकडे तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय आणि फक्त एक मराठा म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचंही त्यांनी निवेदनामध्ये म्हटलं आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान यांच्यासह मुख्यमंत्री आणि विभागीय कार्यालय औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांना एक निवेदन सादर केलं आहे. यामध्ये मराठा समाजातील 5 सुशिक्षित बेरोजगार तरुण हे 1 जून रोजी 5 जण 5 संविधानिक ठिकाणी आत्मदहन करतील असा इशारा मेलद्वारे निवेदन पाठवून प्रशासनाला दिला आहे. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.